रुली आहे त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर मी सांगलीला जाणार आहे त्या ठिकाणी ब्रह्मनाळ आहे वसगडे आहे नांदरे आहे अशा गावांना भेटी ते देणार आहे आता ही जी पूर परिस्थिती आहे आता ही पूर परिस्थितीमुळं हजारो तर लाखो लोक बेघरच झालेले आहे आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की आमचं पुनर्वसन हे सुरक्षित ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे करणं अत्यंत आवश्यक आहे मी त्यांना असंच नाही दिलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांची बोलू आणि आपल्या ग्रामपंचायतीने अजे ठराव करून सुरक्षित असणारी जागा आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावी आणि त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी आपलं जे परमंड अशा पद्धतीचं पुनर्वसन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि एकतर अशा पद्धतीचा पूर येणार नाही एकतर बाबासाहेब आंबेडकर आणि ते वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना त्यांनी नद्या जोडण्याचा कार्यक्रम मांडला होता आणि एका नदीमध्ये जास्त पाणी आलं तर ते दुसऱ्या ओढ्यामध्ये नदीमध्ये जायला पाहिजे ते पाणी गावामध्ये घुसून गावाची अशा पद्धतीची हानी होता कामा नये माणूस हानी होता कामा नये किंवा प्रॉपर्टीचं नुकसान होता कामा नये लोकांना असं बेघर होता कामा नये तर आता राज्य सरकारला अशी नदीच्या कडेला असणारी जी गावं आहे तर अशा पद्धतीचे नंतर असा प्रसंग येणार नाही या दृष्टिकोनातून सुरक्षित ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्याचा एक आराखडा तयार करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि योग्य अशा पद्धतीचं पुनर्वसन करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे पण विरोधक म्हणतात अजून राष्ट्रीय आपत्ती का जाहीर आपत्ती जी आहे त्या राष्ट्रीय आपत्ती पण ही आपत्ती जाहीर करायला काही हरकत नाही म्हणजे राष्ट्रीय आपत्ती म्हणजे आपल्या महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे केरळ आहे अशा चार पाच राज्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 2-4 लोकांचा मृत्यूचा झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जी आपत्ती आहे ती आपत्ती जाहीर करण्यापेक्षा त्यांना मदत करण्याच्या संबंधातली भूमिका तर सरकारची आहे जरूर यांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार झाला की केंद्र सरकारच्या वतीनंही मी पंतप्रधानांना भेटून केंद्राच्या वतीनंही या पुनर्वसनासाठी कशी मदत मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न